नमस्कार, अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी उपवास स्पेशल आहे आणि ती म्हणजे साबुदाणा लाडू. हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत, पटकन होणारे आहेत आणि सर्वांना आवडतील असेच आहेत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे. हा 1 कप आणि हा 1 कप असे मिळून 2 कप आहे. ही 1.5 वाटी पिठी साखर आहे. पिठी साखर जर नसेल तर तुम्ही जाडी साखर ही जी आपली रोजची वापरायची असते ती मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता. हे 1/2 कप सुकं खोबरं आहे. ह्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता. हे 1/2 कप तूप घेतलेलं आहे. इथे थोडी बदामाची भरड करून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर मिक्स ड्रायफ्रूटचीही भरड करून घेऊ शकता. काजू, बदाम, पिस्ते असेही घेऊ शकता. 1 टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे आणि हे थोडे बदामाचे काप करून घेतलेले आहेत वरून लावण्यासाठी. तर सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा आहे. अगदी छान, अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. साबुदाणा अगदी म्हणजे हलका झाला पाहिजे. अगदी छान खमंग वास येईपर्यंत भाजायचे आहे. कमीत कमी 15-20 मिनटं तरी भाजून घ्यायचे आहे. असं साबुदाणा छान भाजून झालेला आहे. 15 मिनटं मी अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेतले आहेत साबुदाणा. अगदी छान खमंग वासही येतो आहे आणि कलरही चेंज झालेला आहे. साबुदाणा अगदी व्यवस्थित भाजला गेला की त्याची मिक्सरला पावडरही छान होते. अगदी व्यवस्थित समजा भाजला नसेल, कच्चट असेल, तर मिक्सरला व्यवस्थित पावडर होत नाही. आता आपण साबुदाणे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. आता आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं अगदी खूप नाही भाजायचं आहे, थोडं गरमच करून फक्त घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे. अगदी तांबूस भाजायचं नाही, थोडं गरमच करून घ्यायचं आहे फक्त. आता खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद केला आहे मी. हेही आपण काढून थंड होऊन ठेवूया. आता हे साबुदाणे छान थंड झालेले आहेत. आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे तर साबुदाणा मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण हा चाळून घ्यायचं आहे हे पीठ. हे पीठ चाळून घेतल्यामुळे अगदी छान बारीक पीठ अगदी आपल्याला मिळेल. हे बघा, अशा प्रकारे अगदी छान बारीक अगदी पीठ निघालं आहे. तर हे आपण पीठ सर्व चाळून घेऊया. साबुदाण्याचं पीठ चाळल्यानंतर ही जी भरड निघालेली आहे अगदी बारीक रव्यासारखी, ती आपण ठेवून साबुदाण्याची खीर किंवा थालीपीठ किंवा साबुदाण्याचे वडे यात ही आपण भरड वापरू शकतो. तर ही आपण बाजूला ठेवूया. याच चाळणीने आपण पिठी साखरही चाळून घेऊया. पिठी साखर चाळल्यामुळे हे असे जे खडे असतात तेही छान अगदी बारीक होतात आणि काही कचरा असेल तर तोही चाळला जातो अगदी चांगला. इथे मी 2 कप साबुदाण्यासाठी 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती प्रमाण साखरेचं करू शकता. आता हे पीठ बाजूला ठेवून आपण हे सुकं खोबरं जे भाजून घेतलं होतं थंड झालेलं आहे ते मिक्सरला लावून घेऊयात. आता हे सुकं खोबरंही आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे. हे आपण घालूयात पिठात. बदामाची जी भरड आपण घेतली होती ती घालूया. वेलची पुडी घालून घेऊया. सर्व अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपण आता जे साबुदाणा भाजून त्याचं पीठ तयार केलं मिक्सरला तसंच तुम्ही जर करून ठेवलं पीठ
तर अगदी महिनाभर ते पीठ राहू शकतं. अगदी हवाबंद डब्यात ठेवलं तर अगदी छान राहतं. मग हवे तेव्हा तुम्ही हे उपासाला लावून बनवू शकता. आता हे जे तूप घेतलेलं आपण ते हे छोट्या कडल्यामध्ये मी गरम करून घेते आहे. गरम करून पातळ करून घ्यायचं आहे तूप आणि ह्या पिठात आपल्याला घालायचं आहे. आता हे गरम केलेलं तूप आपण ह्या पिठामध्ये लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे. हे पिठाचे लाडू वळता येतील इतकंच तूप आपल्याला घालायचं आहे. हाताला सोसवेल असं झालं की हाताने आपण मिक्स करून घेऊया. तोपर्यंत चमच्यानेच मिक्स करूया कारण तूप गरम आहे. हाताने छान अगदी एकजीव करून घेऊया. तूप अगदी सर्वत्र लागलं पाहिजे व्यवस्थित. लाडू वळता येतोय का पाहूया. नाही, अजून थोडं तूप घालूया. आता तुम्ही पाहू शकता तूप अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. मी आधी अर्धा कप तूप घातलं होतं, त्यात मला आणखीन 2-3 चमचे आणखीन तूप घालायला लागलं. म्हणजे एकूण 1/4 कपाचा अंदाज धरा तुम्ही. 1/4 कप तूप लागेल आपल्याला 2 कप साबुदाणा जर घेतला तर. तुम्ही पाहू शकता की लाडू वळला जातो आहे. इथे आपण थोड्या दुधाचाही वापर करू शकतो लाडू वळताना. थोडं तूप थोडं दूध असा वापर करून लाडू आपण वळू शकतो. पण ते लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत, म्हणजे अगदी 3-4 दिवसातच संपवावे लागतील. पण पूर्णपणे जर तूप वापरलं तर लाडू अगदी टिकतील चांगले 8-10 दिवसही. इथे आपण जे बदामाचे काप घेतले होते ते लावूयात. अगदी छान अगदी मऊसूत असं हे लाडू बनतात. अगदी तोंडात विरघळतील असे पटकन. खूप छान लागतात अगदी चवीला. आणि पूर्णपणे आपण हे तुपात केल्यामुळे अगदी टिकाऊ पण होतात. अगदी चांगले 8-10 दिवस अगदी टिकतात. म्हणजे उपवासासाठी तुम्ही आधी करून ठेवू शकता किंवा असेच ही सहज मुलांना खाण्यासाठीही आपण करून ठेवू शकतो लाडू. हे अशा प्रकारे हे आता आपला लाडू तयार आहे. हे लाडू बनण्यासाठी खूप वेळही लागत नाही, अगदी पटकन होतात. अशा प्रकारे आपण आता सर्व लाडू वळून घेऊयात. असे हे साबुदाण्याचे मस्त चविष्ट असे लाडू तुम्ही नक्की करून पहा. मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल की किती हा मऊसूत अगदी झालेला आहे. हा पहा, अगदी छान अगदी मस्त पटकन अगदी सहज विरघळेल असा तोंडात असा लाडू आहे हा. अशा प्रकारे आपण हे बाकीचे लाडूही वळून घेऊयात. मस्त चवदार असे अगदी खुसखुशीत असे उपवासासाठी स्पेशल असे साबुदाणा लाडू आपले तयार आहेत.